नमस्कार, प्राइम टीवीच्या कोकणी खबरापत्रांत तुमका सगळ्यांक हिनाचो मायेमोगाचो येवकार. सुरू एक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. रस्ते उदक आणि सिवरेजीचे काम बेगिनच पुराय करतले भौशीक बांधकाम मंत्री पाऊसकार हांचे उतर. रस्त्याचे हॉट मिक्सिंग जायना जाल्यार येवपी सगळ्या निवडणुकांचेर बहिष्कार घालतले. होंडा नारायण नगर वासियांची सरकाराक शिटकावणी. एनसीपी गोयच्या हिता खातीर वावुरतली. संघर्षान लोकांच्या खांद्याक खानो लावन तेको दितली. एनसीपीचे प्रफुल्ल पटेल हांणी आझाद मैदाना वयले सभेन केलें जाहीर. आता खबरो विस्तारान. रस्ते उदक आणि सिवरेजीचे काम बेगिनच पुराय करतले असे भौशीक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकार हांणी सांगले. रस्त्याचे हॉट मिक्सिंग, रस्तो रुंदीकरण, उदका पुरवणीचे काम केंद्र सरकाराच्या सहकार्यान हातात घेतला. सिवरेजीचे काम 2021 म्हळ्यार पुराय करतले अशी माहिती तांणी मुखार दिली. कुंडय ते मडकय अशा 5.6 किलोमीटर अंतरा खातीर 300 mm पायपलायन घालपाच्या कामाचो शुभारंभ केले उपरांत ते पत्रकारांकडे उलयताले. 3 कोटी खर्चून सरकारान हे काम हातात घेतला. हे काम केल्ल्यान मडकय मतदारसंघातल्या लोकांची उदकाची समस्या सुटावी जातली असे ते मुखार उलयले. हांगा वॉटर सप्लाय सिस्टम ही जी 300 mm डी आय पायपलायन जी आसा ही घालपाक आनी तेका एक ग्राउंड लेवल रिजर्वर आनी हे जे काम आसा जवळ जवळ हेजे इस्टिमेट जाल्लो आसुल्लो 2.29 कोटी आनी हे टेंडर कॉस्ट जो आसा तो जवळ जवळ 2.23 कोटी आसा आनी हे कॉन्ट्रेक्टर लक्ष्मी सिवील इंजिनियराक पडलेले आसा इंजिनियरींग आनी हे काम फाटी जावपाचे पूण काही कारणा खातीर उरलें म्हणजे हो पेंडेमिकांतल्यान आमी येता आसतना हें काम उलयना जाल्यार फाटीं तेजें हें काम चालू जाता आसलें. आमचे ह्या मतदारसंघाक मडकय मतदारसंघाक जे सुजीनबाब ढवळीकर हांच्या प्रयत्नान म्हाका दिसता हांगा तशीं कामां उरलीं ना आनी जीं कामां उरल्या मडकय मतदारसंघाक तीं म्हाका दिसता ह्या आतां फुडल्या 5-6 महिन्याक म्हणजे मे म्हटल्यार 2021 मे म्हटल्यार सगळीं कामां जीं आसा हांच्यांनी पयलीं पावपाक म्हणजे पयलीं साकून हीं कितें कामां बेगीन जायना कित्याक इस्टिमेट ना कित्याक इस्टिमेट टॅक्निकल सँक्शन बाकीचे सगळे आतां 7-8 महिने वेता काही फायनान्साचो विशय येता बाकीचे अशें करून तीं कामां फुडें फुडें वेता पूण म्हाका दिसता 2021 मेच्या फुडें हीं बाकीचीं कामां. हो प्रोजेक्ट जवळ जवळ 3 कोटीचो विच हॅज कम टू 2.23 crores विच इज ऑलमोस्ट से अबाउट 5.6 किलोमीटर लायन विच इज 300 mm डी आय पायपलायन विच गोज फ्रॉम दीस रिजर्वर 300 mm फ्रॉम पुणे टू मडकय देर इज अ मडकय रिजर्वर नियर द इंडस्ट्रियल इस्टेट ऑफ मडकय दीस पर्टिक्युलर लायन वील टेक 300 cubic meter, almost say about 800 cubic meter of water a day minimum which supply to the village panchayat of Madkai and a part of the Pune panchayat. आता हें काम जें आसा तें सादारण 2018 आमी एडमिनिस्ट्रेटीव अप्रूवल दिल्लें आनी 2019 मार्चाक टेंडरींग प्रोसेस केल्लें पूण त्या नंतर शिरोडाचें इलेक्शन जालें आनी एक गोष्ट घडत गेली आनी जे ऑर्डर सादारण जून जुलय नंतर दिवपाची आशिल्ली ती मेळ्ळी ना आनी त्या नंतर ऑस्टेरिटी मेजर्सांत हें काम सांपडलें आनी देर वॉज अ ऑस्टेरिटी मेजर पूण तरी आसतना जेन्ना हांवें रिक्वेस्ट करप दीपक पाऊसकारा एज अ मिनिस्टर PWD आनी फायनान्स मिनिस्टर बाब प्रमोद सावंत जो चीफ मिनिस्टर आसा
तांका की हे मात्शे प्रोसेस कर, कारण पावसांत सुद्दां मडकय पंचायतीचे जे टी लेन आसा, फॉर एग्जांपल आक्सण आडन एंड टॉप ह्या भागांत उदक मेळपाक त्रास जाता, आनी त्या खातीर ही लायन घालून सादारण 800 क्युबीक मिटर उदक डेली सप्लाय टू 300 क्युबीक मिटर रिजर्वरार जर दिले आमी जाल्यार ह्यो गोश्टी सगळ्यो आमच्यो प्रॉब्लेम जातल्यो. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडे. होंडा नारायण नगर हांगचो रस्तो फाटल्या 20 वर्सां सावन जाल्लो ना. पंचायतीन थाराव घेवन भौशीक बांदकाम खात्याक फायल दिल्ली, मात 2 वर्सां जालीं, मात कांयच जाल्लें ना. हो रस्तो जावचो म्हूण लोकांनी फाटल्या 20 वर्सां सावन सरकारी कार्यालयाचीं दारां झरयलीं, मात कांयच जावंक ना. स्मशान भुमीचें काम जाल्लें ना. होंडा पंचायतीन हेर वाठारांनी कामां जावपाक जाय तशीं जाता, मात आमच्या वाड्यार कांयच ना. आमी पयलीं एक समिती काडटले आनी मुख्यमंत्र्यांक पत्र बरयतले आनी हेर खात्याकय पत्र बरोवन कळीत करतले. जर आमकां सरकारा कडल्यान कांयच प्रतिक्रिया मेळूंक ना जाल्यार ह्यान मुखार येवपी सगळ्या निवडणुकांचेर बहिश्कार घालतले अशें थंयच्या थळाव्यांनी निर्णय घेतला. आमचो रोड जालो 20 वर्सांचो रोड सेम पोजिशन तसोच आसा. आमी सगळ्यांक वोटींग करता, खंयच्या पार्टी लेवल आमी हे मिटींग घेवन आसली. आमकां फक्त रोड हॉटमिक्स जावपाक जाय आनी आमची स्मशान भुमी एक आसा ती आजुनूय सेम पोजिशन आसा, कांयच डेवलपमेंट ना. आनी आमचे इतले एज्युकेटेड लोक आसा न्ही हांगा की आमचे डेवलपमेंट जायना. आमी सगळे कडेन गव्हर्मेंटा कडेन कितली फावटी गेले आमी, कांयच जायना आमच्या हांगा. सो त्या लागून आमी हांगा पंच आमचे आसा तिका आपयल्ले की बाबा कितें एक्च्युली फॅक्ट कितें आसा तें कळपाक लागून लोकांक. आनी हे लोकूच जमलेले आसा आज फस्ट टायम, आमी फस्ट टायम मिटींग घेतलेली आसा आनी आमी हे रोड जालचे आमी फुडें कांयच करपाचें ना थरयलां. मिटींग इवन आमी एक वेळ बॉयकॉट सुद्दां करपाक सोदता आमी इलेक्शन हांगासरले. हे सगळ्यांक थरयल्लें आमी आसा, कळ्ळें न्ही. हे आतां पंच आमकां सांगतले की एक्चुअली फॅक्ट कितें जाला हांगा ह्या रोडा लागून, की आमची स्मशान भुमी, बाकीची लायटी चलना, की उदकाचो प्रॉब्लम आसा, सगळो प्रॉब्लम आसा आमकां. फक्त आमच्याच एरियात जाता, बाकी ऑल गोंयांत खंयच प्रॉब्लम जालो ना. हो आमकांच चलता जालो प्रॉब्लम आसा म्हणून ते आतां आमचे पंच सांगतले तुमकां, ते तुमी आयकात. फुडें रोड जावच्या खातीर आमी पंचायतीन ठराव घेतलो आनी तो PWD व्हरून दिलो, कारण येदे व्हडलें काम हे पंचायत करूंक शकना, हे PWD करपाचें. आनी ही फायल करपाक आमकां सांगलेलें की तुमची फायल कंप्लीट जावपाक 2 वर्सां लागतली म्हणून. 2 वर्सां लागोदी 2 वर्सांनी रस्तो जावपाक जाय, पूण आतां आमी इलेक्ट जाल्यार 3.5 वर्सां जालीं पूण अजून कांयच जायना. ताका लागून मातशें टेंशन जालां की ही फायल जावपा खातीर आमी पयलीं ढवळेकरा कडेन गेलीं आनी तेन्ना ते मिनिस्टर आसले. 3 फावटी घातल्या उपरांत तेंच्यानी ती फायल आमची पास केली आनी पास जावन येयली, पूण टेंडरा काडच्या वेळार कोण तरी फोंड्याचोच हुसेन म्हणून तेणी टेंडर घेतले आनी तितल्या मजगतीत परत इलेक्शन आसलें, तेचे कितें तरी हें लागलें न्हू कोड ऑफ कंडक्ट. ताका लागून परत ती फायल तशीच उरली, तें काम तशेंच उरलें आनी 6 म्हयने हितूर गेले इलेक्शनाचे हितूर. आनी उपरांत तो म्हणपाक लागलो की आपल्याक हें काम जावचें ना, हे जो आतां एक्सपेंडिचर दिला तो कमी आसा, आपल्यार हें काम बसना हितूर. ताका लागून परत ती फायल परत येयली, आमी पणजे गेले आनी तांकां सांगलें की तो नाजाल्या तेचो लोवेस्ट कोण आसा ताका तरी हें काम दिवपाक जाय. तेच्या खातीर आमी CMAक वचून मेळ्ळी परत की हें काम आमचें जावचें. तेंच्यांनी बी बरोवन घेतलें आनी फोन केलो आनी सांगलें ही फायल तुमी मूव करा आनी तेंचें काम काडा म्हणून. त्या प्रमाण आतां कोण तरी एलेक्स तो सेकेंड लोवेस्ट आसा, ताका आतां हें काम दिलां. मागीर डिपार्टमेंटान तेची सगळी पयली हिस्ट्री मागोवन घेतली, आतां पावल्या ती तेंचे कडेन, पणजे पावल्या ती फायल. पूण आजून वर्क ऑर्डर येना, जो पर्यंत वर्क ऑर्डर येना तो पर्यंत हें काम जावचेंच ना, कारण हेच्या 7 वर्सां पयलीं ही फायल पयली जाल्ली, पास जाल्ली, सगळें जाल्लें, पूण मागीर खंयच्या खंय कांय ना. जशें आमकां आतां पंच मेंबरान ब्रीफ केलें, तिणें आमकां सांगलें की अरावंड 100 फायल्स आसलेली ह्या एरियेन, पूर कंप्लीट एरियेन, तेतूंतली फक्त 2 फायली पेंडींग दवरली, बाकी सगळी फायली क्लियर जाली, सगळ्या कडेन काम जालें, पूण आमचें काम अजिबात जावना. आनी हांगा तुमी पळयत जाल्यार रोड इज नॉट द ओन्ली प्रॉब्लम. आमची स्मशान भुमी आसा, आमकां भुरग्यांक खेळटलो जाल्यार एक सुद्दां हांगा प्लेईंग ग्रावंड ना, एक गार्डन ना, कांय ना. आमचो ग्रावंड कांय बरो केल्लेलो आसा, पूण तेजे फुडले सुद्दां टेंडर पास जाल्लेले, तेजे सुद्दां अजून वर्क ऑर्डर काडूं ना, तेजोय डेवलॉपमेंट कांय ना. म्हाका दिसता मॅक्झिमम रेवेन्यू ह्या खंयच्याय पंचायतीक मेळटा आसतली ती होंडा पंचायतीक मेळटा आसतली फ्रॉम नारायण नगर. ही जी एरिया आसा हांगा ना म्हटल्यार म्हाका दिसता 250-300 तरी घरां आसतली जेचे रेवेन्यू जनरेट जाता आसतले, पूण त्या रिटर्नान आमकां कांयच मेळना. आमी इन्कम टॅक्स पे करता, सगळ्या हेजेर आमी टॅक्स पे करता, पूण आमकां रिटर्नान म्हणटा तें आमकां कांयच मेळना. तुमी सुद्दां रिपोर्टर तुमी जेन्ना आयले आसता तुमी आमच्या रस्त्याची कंडिशन पळयली आसतली. आनी जेन्ना आमी हें डिसायड केलें की बाबा आमकां हें करपाक जाय, ओके, त्या टायमार 2 दिसां भितर आमकां खंयच्यान तरी डांबर आयलो आनी पॅचवर्क सुरू जालें हांगा कामाक, ओके. म्हटल्यार करपाक जाता, कोणें समजा इंट्रस्ट घेत कितें करत जाल्यार करपाक जाता. हे सगळें करपाक जाता म्हटल्यार कोणें डिसायड करत जाल्यार. सो त्या खातीर आमी डिसायड केलें, चलता खूब वर्सां जालीं, 20 वर्सां जालीं आमच्या रस्त्याक केन्ना डांबर लागूना,
सो आम्ही डिसाइड केले या फॉर की आम्ही सगळे युनायटेड जाऊया, एक जाऊया, ओके, आणि एजन्सीचं तरी डेव्हलपमेंट आम्ही स्टार्ट करूया खरं तरी. त्या खातीर आम्ही आता नेक्स्ट प्रोसेस जो करपाचो आसा, आम्ही कमिटी फॉर्म करतले आणि आमचे किती असा ते हियरिंग्स आम्ही सीएमक लेटर करतले, प्लस बाकीचे जे डिपार्टमेंट असा त्यांचे कडे त्यांना आम्ही लेटर करतले आणि त्यांच्या कडल्यान आम्ही रिप्लायज घेतले की बाबा आमचं ॲक्च्युअल किती असा, किती खातीर हे काम आमचे स्टक झालेलं असा आणि किती हो डेव्हलपमेंट आमचं जायना, सो ते आमचे करतले. सो हे आमचं फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन असा आणि समज जर आमकां कायच रिस्पॉन्स मिळवना कायच ना जाल्यार जी फुडली खंयची इलेक्शन येतली अपकमिंग, ओके, वी वील सिरियसली आम्ही बॉयकॉट करतले ती इलेक्शन. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार दिनेश करपे वाळपय. आता घेऊ एक व्यावसायिक विषय. This is Info Media Prime Slot Network. Welcome to a very special episode of Guest Editor. इश्टानो परिचय ह्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केलां. जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्याशिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन, ते विजीट करतातूच. हे सगळे करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्नमेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय. हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट, इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्नमेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचें होस्ट श्रेया. बसले पळोवन जो तुमकां हसल्यार मनशाचे आयुष्य वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हसोवपाक तुमकां घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. प्राइम, your voice, your channel. विसोप्रांत पोरतून एक फाट योकार. आता पळोवया फुडल्यो खबरो. गोय राष्ट्रवादी काँग्रेसीच्या आयतारा 22 तारखेक पणजेच्या पक्षाच्या
प्रदेश कार्यालयाचे उक्तावण खासदार प्रफुल्ल पटेल हांच्या हस्तुकीं उक्तावण झालें. एनसीपीची पणजे आझाद मैदानाकडे रॅली झाली. उक्तावण सुवाळ्याक एनसीपीचे गोंय निरीक्षक नरेंद्र वर्मा, गोंय राज्याचे एनसीपीचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसुझा, आमदार चर्चिल आलेमांव तशेंच हेर कार्यकर्ते हजर आशिल्ले. फाटले फावट काँग्रेसीन आमकां दोगो दिलो नाजाल्यार गोंयांत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आनी एनसीपीचें सरकार आसता आशिल्लें अशें ह्या वेळार एनसीपीचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल हांणी आपणाल्या उलोवपांत सांगलें. आझाद मैदानाचेर जाल्ल्या सभेंत ते उलयताले. 2022 गोंय विधानसभा निवडणुकेच्या फाटभुंयेर गोंयांत राजकीय हालचालीक रंग आयला. कांय पक्षांनी इनकमींग आवटगोईंग चालू आसा. विधानसभा निवडणुकेंत 40 सुवात्यो लढोवपाची एनसीपीची तयारी चल्ल्या. जशे जशे दीस वता तशे तशे राजकीय घडामोडींक नेट येतलो. सगळ्याचो दोळो 2022 विधानसभा निवडणुकेचेर आसा. सध्या एनसीपी कडेन 21 आमदार आसा. शरद पवार जीने खुद काँग्रेस के लीडर से हमने बात किया. हमने कहा उनको कि आप एनसीपी को 7-8 सीट दीजिए जो ट्रेडिशनली हम लड़ते हैं और वो जगह आप दीजिए. कांग्रेस के जनरल सेक्रेटरी इंचार्ज और बाकी के सभी लोगों ने पूरा गोल 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 करते हुए आखिरी दिन तक ये मामले को कोई डिसीजन नहीं लिया. मुझे याद है दिल्ली के मेरे घर में विजय सरदेसाई भी आए गोवा फॉरवर्ड के, मैं भी था और कांग्रेस का और हमारी मीटिंग दोनों की अलग अलग हमारी उनकी होने वाली थी. 24 घंटा विजय सरदेसाई भी बैठे थे और मैं भी राह देख के बैठा था कि कांग्रेस के साथ बात हो, लेकिन कांग्रेस ने हमारे साथ बात नहीं किया. जो बात की गई थी अलायंस हमारे साथ नहीं किया. और चुनाव होने के बाद भी आफ्टर रिजल्ट्स वर अनाउंस्ड इन गोवा एनसीपी ओनली गॉट 1 MLA दैट इज चर्चिल आलेमांव. विजय सरदेसाई गोवा फॉरवर्ड गॉट 3 MLA एंड कांग्रेस गॉट 17 MLA. 17 + 3 + 1 = 21. वी गेव ऑफर टू दी कांग्रेस दैट वी आर विलिंग टू सपोर्ट यू टू फॉर्म दी गवर्नमेंट. विजय सरदेसाई ऑल्सो वॉज टेलिंग द कांग्रेस वी आर विलिंग टू सपोर्ट. एंड प्लीज फ्रेंड्स फ्रॉम द मीडिया डोंट फॉरगेट, आई रिमेंबर गवर्नर का टाइम सुबह 11 बजे का था, फिर वो टाइम 1 बजे का हो गया, फिर 2 बजे हुआ, 3 बजे हुआ, 4 बजे हुआ और आखिर में 5 बजे विजय सरदेसाई लेटर ऑफ सपोर्ट वेंट टू द बीजेपी एंड दे वर एबल टू फॉर्म द गवर्नमेंट विद द अदर सपोर्टर्स. इट इज नॉट कांग्रेस कुड हैव फॉर्म द गवर्नमेंट. आई एम विटनेस टू ऑल दिस डेवलपमेंट. इफ द कांग्रेस कुड हैव फॉर्म एन अलायंस विद एनसीपी we would have got majority only between Congress and NCP alone. I am very sure of that. But this is the way we were treated. Nobody should give us a lesson on secularism. Nobody should give us a lesson on how we treat our allies. Khanekala. They talk something there and they talk something different here. And that is why NCP will support the people of Goa. NCP will support the wishes of the people of Goa. हम आपके साथ हैं, आपके संघर्ष में, आपकी लड़ाई में एनसीपी आपके साथ कंधे से कंधा मिलाकर खड़ी रहेगी. ये हम आपको वचन देते हैं. You talk about airport charging. I am telling you, I was civil aviation minister. I remember Jose Philip D'Souza, Churchill Alamo. You both met me. Because that time, previous government of BJP in Goa and in Delhi had taken decision that we will make Mopa the airport and close down Dabolli. Prima khatir chalchitra patrakar William Rodrigues. कोरोना महामारीक आमचो धंदो बंद आसा आनी आमी पेजेक पारिशर जाल्या. आनी अशें आसतना सरकारान वा थळाव्या आमदारान आमकां काडयेची मजत केल्ली ना अशें उत्तर गोंय टॅक्सी धन्य संघटनेचे अध्यक्ष संजय कोळे हांणी म्हळां. आमचेर उपासमारीची पाळी आयल्या आनी सरकारान आतां मिटर वसोवपाचे निर्णय घेतला, मात सरकारान कोरोनाचेर वॅक्सिन येमेरेन ह्या निर्णयाचेर विचार करचो न्हय अशी मागणी तांणी मुखार केल्या.
जगतले जाल्यार पयलींच पयशे ना तेन्ना सरकारान हाचेर मातसो विचार करचो अशें ते मुखार उलयले. मूळ जेन मानल्यार आमकां कांयच ना, ते व्हायरस येयल्ल्याक आमचे गाडी सगळे पळोवना, आजून ताका आमचे स्टार्ट जावंक ना. मूळ जे जाले पळय, एक स्टँडार आमची गाडी ना, सगळे आमी बेकार, आमची कशी पोटां भरतली कितें जाणा देव जाणा. कोणूच आमकां हॅल्प करिना, लोकल आमदार आसा तो हॅल्प करिना, गोवर्मेंटूय आमकां हॅल्प करिना. आमचे टॅक्साक फायन घेतले ते फायन घेतले, फायन सोडूंक ना कांय सोडूंक ना. आतां एक रिक्वेस्ट करता गोवर्मेंटा कडेन, कितें ते वॅक्सीन येयल्या शिवाय तुमी आतां हे मिटराचे काडल्यात न्हू, मिटर तुमी घालता म्हणटा जानेवारीन, हे वॅक्सीन येयल्या शिवाय आनी चार्टर आमचे ओपन केल्या शिवाय तुमी मिटराचे कांय डिस्कस करूं नाका. सद्या आमकां हांगा पेजेक आमी पादिशा जाल्या, हांगा जेवणाक पादिशा जाल्या, आमी इतली परिस्थिती जाल्या. आमचे गाडी आमच्या गॅरेजीन आहा, एक गाडी चालना हांगा. आमच्या हांगा हांगा शेकांक तुमी कांय दिवंक ना, शेकांय चालू ना, लोकलांचे कांय ना, हांगा चलना कांय ना. डेल्लीकरांची जी हॉटेलां आहा तीच चलता, तेंचे रेस्टॉरंट आहा, तेंकां लागून तुमी शेकाय दिनात कांय दिनात. आतां आमी कितें करपाचें? मायनीचे मायन बंद जाली, मायनी तुमी पॅकेज दिल्यात. गाडी आतां कितले आहा गोंयान, टॅक्सीकार भाव म्हाजे सगळे उपाशी मारता. तुमी कितें पॅकेज दिल्यात तुमी? कितें इंट्रस्ट कितें सोडल्यात तुमी? हेचे फायन कितें सोडल्यात? टॅक्साचे फायन सोडल्यात? ते घेतात फायन? कितें केलात? कितें स्कीम दिल्या आमकां गोवर्मेंटान? हे गोवर्मेंटान आमकां घातल्या सगळ्यांक त्रासांक घातले, गरिबांक, गरिबांचे पोट भरना. आतां लोक फाटल्या दिसांनी दिवाळेक फोव वाडले, 100 रुपयाचे फोव घालून आमी लाचार लोक, लाचार करता आमकां लोकांक. आमकां नाल्यार तुमकां जर सांबाळूंक जायना, तुमी रिजायन दिया आनी दुसऱ्या गोवर्मेंटाक चलोवन दिया. अशें लोकांक भिकारी करूं नाका, पादेशर करूं नाका, भिकारी उपाशी मारूं नाका लोकांक. आमी टॅक्सीकार गेल्ले, टॅक्सीकार भाग गेल्ले मावीना कडेन. आमकां ह्या गोवर्मेंटाचे विश्वास ना. आमकां रस्त्यार घातले, 3 दीस आमी उपाशी मेले हेतून पणजे स्पीड गव्हर्नर लागून. आतां स्पीड गव्हर्नर कितले हेंच्यानी करप्शन केलें तें आमकां खबर ना. तेंच्यानी कितें केलें? 11,000 पयलीं स्टार्ट केलो, मागीर 8,000, मागीर 4,500, मागीर 3,000 आतां स्पीड गव्हर्नर घालता. आतां स्पीड गव्हर्नर घालता. आतां मिटराचे तुमी कितले कमिशन घातले? तुमचे अकाउंटान तुमचे पयशे भरा आनी तुमची फॅमिली सुशेगाद दवरा, गोंयकारांक मारा उपाशी. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार प्रसाद पोळजी, पेडणे. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आमी तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केलां. जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन, ते विजीट करतातूच. हे सगळे करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा. आणि ह्याच्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक? हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्रायम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्रायम कॅप्सूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ.
तियात्रीस कार्यावळेन तुमकां समस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. फुडीज स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमात फूड फॉर मूड आणि हांव तुमचे होस्ट श्रेया. बशिल्ले पळोवन नजो तुमकां हसल्यार मनशाचे आयुश वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हसोवपाक तुमकां घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसोप्रान परतून एक फाट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. नगरपालिका वाठारांत विकास करतले जाल्यार नगरपालिका मंडळा भितर स्थिरता गरजेची ना जाल्यार सगळे व्यर्थ, अशें वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा उलयले. थळाव्या आमदारान आनी नगरपालिका मंडळान एकवटान काम करपाक जाय अशें ते मुखार उलयले. कदंबा बसस्थानकाचें काम बंद जालां आनी ते खातीर खाजगी बँके कडेन प्रपोजल घातला आनी त्या बँके कडल्यान पयशे आयले की कदंबा बसस्थानकाचें काम सुरू करतले अशें ते मुखार उलयले. सो हे मुन्सिपालिटीचेर म्हाका एक सांगपाक जाय, स्टेबिलिटी इज इम्पॉर्टंट. स्टेबल कावन्सील कॅन गीव डेवलपमेंट टू द सिटी. आनी आमी दाखयला हिंगा लास्ट कावन्सील इज विथ द एक्सेप्शन ऑफ द शॉर्ट टर्म वी हॅव शोन दॅट बाबा वी हॅव डन डेवलपमेंट अँड स्टेबिलिटी इम्पॉर्टंट. यू सी दहा वर्सांची रिपोर्ट हांव पयलें कावन्सील आसलो आमचे चेअरपर्सन खातीर देव नो डेवलपमेंट. At least the major works have happened. They have spoken on flooding, anti-flooding. They have spoken on projects. They have spoken on so many things, on COVID management. So, Amdarani council acta kaam karbaye. Sir, you had said something about Kadama bus stand that there is another proposal of taking finance from the bank and getting the work done faster. Atam KTC Kadama bus stand kaam bond zala. Bond mudla after depot piling is over for depot. Now we have put a proposal for a private finance from Calcutta One Bank. That the bank is going to finance us. The proposal is with the government. Verbally, I have got approval from the CM. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. ऑगस्टाच्या 3 तारखेक मंगेशी हांगसर भर पावसान शांता पाटील हिचे घर मोडिल्ले. मागीर शेजारांगेर रावून तिणे दीस काडले. तिचे वांगडा दोन भुरगीं आसा. आतां म्हातारपणान घर मोडिल्ल्यान तिच्या पांया सकयली जमीन घसरिल्ले वरी जाल्ली. आपणांक आधार मेळचो आनी आपले घर उबे जावचे अशें ती दीस रात चित्ताली. तिच्या उलोवंक सगळेच पावले. थळावे आमदार तशेंच मुख्यमंत्री निधींतल्यान तिका थोडे भाव पयशे मेळ्ळे. मात खरे उपकार केले ते कांय बिगर सरकारी संस्थांनी. सगळ्यांच्या तेक्यान तिका तिचें घर परत उबें जालें. नवें घर बांदून 22 नोव्हेंबराक घर प्रवेश जालो. ह्या घर प्रवेशाक तिका मजत केल्ल्या संस्थांचे वांगडी हजर आशिल्ले. म्हातारपणान आपल्या मजत करून आपलें घर उबें करून दिवपाच्या तेंच्या घरच्यांक सगळ्यांक देव बरी भलायकी आनी भरारी दिवं अशें ह्या वेळार शांता पाटील उलयली. आयज आमी हांगासर शांता निवास जे आहा पळय थंयसर इनॉग्रेशनाक येयल्या. तुमकां खबर आसतलें की ऑगस्ट म्हयन्यांत 30 तारखेक एक सगळे कडेन एक वायरल मॅसेज पावली आनी तुमच्यांनी सुद्दां प्रेसवाले जे येयल्ले तुमचे जे मिडिया जे येयल्ले पळय तेंच्यांनी सुद्दां ते न्यूज कवर केल्ले की एक म्हातारी बायल आहा वृद्ध म्हातारी तेंची घर पावसान कोसळ्ळें म्हणून. पूण आयज श्री रामदेव आनी साईराम देवाचे कृपेन जे आहा पळय ते आयज तेंचो घर जो आहा घर प्रवेश आहा गृहप्रवेश आनी तो घर फुल्ल रेडी जाल्लो आसा. ते सगळे देवाचे कृपेन जाल्ले आसा. हांव आयज आमी तुमचे कडेन फक्त इतलें सांगपाक येयल्या की तुमकां सगळे मिडिया सोशल मिडिया वयल्यान आनी सगळ्या लोकांक हांव थँक्स म्हणूंक सोदतां, धन्यवाद म्हणूंक सोदतां की तुमच्या कडल्यान आमकां एक कळ्ळें आनी आमी सगळे ऑर्गनायजेशन जे आहा पळय हांगासर ते आमी सगळे ऑर्गनायजेशन वचोन थंयसर ते इन्क्वायरी काडली खरेंच काय ना ते पळयल्या उपरांत आमच्यांनी एक संघटीत सेवा म्हणून एक ग्रूप रेडी केलो आनी त्या ग्रुपान हिंदवी स्वराज संघटना पोंडा राजपूत क्षत्रीय समाज गोवा राष्ट्रीय युवा हिंदू वाहिनी आनी मेन म्हणजे श्री सत्यसाई सेवा ऑर्गनायजेशन जी आहा पळय समिती तेंचे सगळ्यांनी मेळून आमच्यांनी एक संघटीत सेवा ग्रूप केलो आनी ते सगळ्यांनी मेळून हांगासर तेंचो घर बांदपा खातीर हातभार जे आहा ते आमच्यांनी सगळ्यांनी मेळून लायले.
आज हाँ सगळ्यांना धन्यवाद म्हणू शकता ज्या ज्या लोकांनी आपलो हात पुढे काढलो आणि ह्या कार्यासाठी मदत केले. आज तुम्ही हांगासर पळू शकता एक दैवीक शक्ती जी आहा पळय, एक डिवाइन पॉवर हांगासर दिसोंक मेळटा. कित्याक इट इज अ युनिटी. वेन वी डू समथींग इन युनिटी अँड विथ द प्रेजन्स ऑफ गॉड, देवान हांगासर सगळे फुल्ल कार्य बरे भशेन केल्या. सगळ्यांनी आमकां सपोर्ट केलो आणि हांगासर आयज तेका एक दोन बेडरूमाचे हॉल आणि किचन आणि सगळे बरे भशेन देवान पूर्ण करून दिले. त्याच्या खातीर धन्यवाद कर. मुख्यमंत्री जे आहा त्यांच्यानी सुद्धा आपल्या चीफ मिनिस्टर रिलीफ फंडातल्यान आमकां हेल्प केलो थोडो. त्या खातीर आम्ही मुख्यमंत्र्यांक सुद्धा आणि हांगासरले जितले हे आहा लोक आहात त्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद करता. घर बांधतले असे झाले म्हाका म्हणतात. हा ते सगळ्यांनी ज्याने पहिली सगळं काढून ज्याने डिक्लेअर केले त्याला 1,00,000 केस येते ना ते दुर्गे सगळ्यांनी हे करून मागीर म्हाका कोणी 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 पैसे धाडून दिले, पैसे अकाउंटात जर घातले आणि मागीर साईच्या लोकांनी आणि एक दोन ग्रुप आशिले ते सगळ्यांनी मिळून हे करून हे म्हाका बांधून दिले. त्यांचे सगळ्यांचेच भुरग्या बाळांचे बायलांचे सगळ्यांचे त्यांचे लहाना वडांचे सगळ्यांचे देवान त्यांचे कल्याण करू, बरे करू, हाता पया किंवा आरोग्या सणसणीत दवरू आणि त्यांना देवान देऊ. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोणे. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. This is Info Media Prime Slot Network. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्याशिवाय दॅट इज अ बीच तेंका खबर आसा मेन, ते विजीट करतातूच. हे सगळे करताना फायनान्स हे मोठो भाग असता, थंय गव्हर्नमेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि ह्याच्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक. हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथिंग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्नमेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कारवळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आणि परत एक फाट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आणि हांव तुमचे होस्ट श्रेया.
टेंशन घेऊन बसले पळो नजो तुमका हसल्यार मनशाचे आयुष वाढता दोतोर सांगता आमका कॉमेडीचो करून फार हसोपाक तुमका घेऊन आयल्या प्राईम आमचो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका Your voice, your channel. विसा उपरांत परतून एक फाट येवकार आतां पळोवया फुडल्यो खबरो 22 नोव्हेंबराक सेंट सिसिलिया म्युझीक दीस म्हूण पाळटात म्युझीक दिसाचे फाटभुंयेर अवर लेडी ऑफ मेर्शेच्या चर्चीन म्युझिशियनांचे फेस्त आयोजीत केलें ह्या म्युझीक फेस्ताक गोंयभरांतल्या ल्हान व्हड म्युझिशियनांनी वांटो घेतिल्लो ह्या फेस्ताचे मिस फादर लेझली रेगो हांणी भेटयले a part of this musician family where my dad you know has taught me to play the drums and also the keyboard so it gives me immense pleasure to take further the brass band because slowly this trend was going down but at the moment if you see there are more youngsters coming up and it gives me immense pleasure to be a part of that part of that band that's called as brass band neither like you know so there are many people who go into electronic music and all that thing but it gives me immense pleasure to be a part of the brass and we have been playing for this feast for several years now before that my grandfather then later my father and now it's me and we all three along with my uncle joined the brass band on this day and thanks to Mr. Francis Adavedo we call him Putush for bringing us together every year over here and may this day always be celebrated like this the 22nd of November I sincerely thank William and Prime TV Goa's number one news channel for covering us today and may he always cover us Prime khatir chalchitra patrakar William Rodrigues पणजी प्रियोळ प्रगती मंच फाटल्या कितलेशाच वर्सा सावन रक्तदान शिबीर घडून हाडटा अंदू तांणी रक्तदान शिबीर घडून हाडले कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांच्या हस्तुकी ह्या शिबिराचे उक्तावण केले अंदू वर्सा कोरोना महामारीक लागून ब्लड बँकांनी रक्ताचो उणाव जाणवलो रक्तदान एखाद्याचो जीव वाटावपाक शकता रक्तदान हे सगळ्यांत सर्वश्रेष्ठ दान अशे ह्या वेळार मंत्री गावडे हांणी ह्या वेळार उलयले अशा तरेची रक्तदान शिबिराक घडून हाडपाची काळाची गरज आसा अशे ते मुखार उलयले ह्या रक्तदान शिबिराक लोकांचो बरो प्रतिसाद लाभिल्लो प्रियोळ प्रगती मंच गेली कित्येक वर्सां रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आसता आणि आज ह्या रक्तदान शिबिरात उपाळचो प्रतिसाद म्हणजे अशे तरेचे संभाव आसा की खंय तरी आमचे जे रक्तदाते जे आसात तांकां परत धाडचे पडटा काय कितें अशे तरेची परिस्थिती निर्माण जाता आज प्रयोग प्रगती मंच फक्त शैक्षणीक क्षेत्रा बरोबर
शेती शेतकी क्षेत्राबरोबर आज आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा ह्या प्रयोजनांनी संबंध गोयच्या गोयकारांची काळजी घेवपा खातीर आजचो परत इतकोच आसा की आमकां सगळ्यांक खबर आसा की रक्त हे खंयच्या एका फॅक्टरीन तयार जावपाक शकना ते फक्त एका मनशाच्या फुडेकूच जावपाक शकता. रक्त केन्ना जाय पडटले खंयच्या आपत्कालीन परिस्थितींत आमकां जाय पडटले हेवूय आमकां कांय खबर नासता. रक्ताक जात पात धर्म कांय नासता. खंयचें रक्त कोणाक लागतलें हें रक्तदात्याकूय खबर नासता आनी रक्त घेणाऱ्याकूय खबर नासता. म्हणजे एक अतूट नातें म्हणून एका सगळ्यांत सर्वश्रेश्ठ दान म्हणिल्लें आसा. जें दाना फाटल्यान कसलीच कोणाक अपेक्षा ना आनी जें एका दानांतल्यान एका मनशाचो जीव वाचून. हांव फॅक्टरीन काम करतालो आनी युनियनाक संलग्न आसल्या कारणान आमचे एक लिडराचे वर्साक लागून नर्सरीक लागून आयटकान रक्तदान शिबीर आयोजीत केल्लें. थंय आमी फस्ट टायम हांवें तेन्ना रगत दिल्लें. आमकां रक्ताची कांय खबर नाशिल्ली. मागीर कॅम्पां जाता आनी कोणाक गरज पडले तांकां हांव रगत दीत रावलो. मागीर अशें दिसून येयलें की रगत दिवपाक बरो मनीस फिजिकली फीट सुद्दां जातलो जरी जिबान वयता तो मनीस रगत दिवपाक भिवपाक लागलो. आनी अशा टायमार आमचे कडेन रगत दिता म्हणून मनीस येवपाक लागले. हांव बेळगांव सारकिल्ल्या दोन वेळा लोक मनशा खातीर आमी म्हागेल्या फ्रेंडाक घेवन बेळगांव वचून रक्तदान करून येयल्लो आसा. आनी हें रक्तदान करता आसतना हांव 100% मोड करून हांव रक्तदान करता. खुबशे जाण रक्तदान केल्या उपरांत पयशे घेवन येता किंवां कितें दिवपाक सोदता. हांव तें केन्ना तरी केन्नाच घेयना. जर म्हाजे फ्रेंड सुद्दां आसले जाल्यार तूं नेक्स्ट टायम दी म्हागेलें कितेंय बील आसा तें. आनी रगत हें अशी गोश्ट की स्वता एक मनीस आपूण दुसऱ्यांक दान करपाक शकता आनी दुसऱ्याचो जीव वाटोवपाक शकता. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोणे. आयच्यो खबरो सोंपोवचे पयली परतून एक फाट नजर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर. रस्ते उदक आनी सिवरेजीचे काम बेगीनच पुराय करतले भौशीक बांदकाम मंत्री पाऊसकार हांचे उतर. रस्त्याचे हॉट मिक्सिंग जायना जाल्यार येवपी सगळ्या निवडणुकांचेर बहिष्कार घालतले होंडा नारायण नगर वासियांची सरकाराक शिटकावणी. एनसीपी गोयच्या हिता खातीर वावुरतली संघर्षान लोकांच्या खांद्याक खानो लावन तेको दितली एनसीपीचे प्रफुल्ल पटेल हांणी आझाद मैदाना वयले सभेन केले जाहीर. इतल्या नायच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सएप करात 9637 9942444 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्रायम.